माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. महाराष्ट्र श्री अशोकराव शंकरराव चव्हाण. मी अशोकराव शंकरराव चव्हाण राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांना शपथ दिली. याप्रसंगी उपसभापती हरिवंश आणि राज्यसभा महासचिव पी सी मोदी उपस्थित होते. आज पहिली शपथ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी घेतली. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी मराठीत शपथ घेतली. शपथ ग्रहण सोहळ्याला चव्हाण यांची पत्नी माजी आमदार सु अमिताताई चव्हाण आणि दोन्ही कन्या सुजया चव्हाण व श्रीजया चव्हाण उपस्थित होत्या. खासदार अशोक चव्हाण यांनी विधान परिषद, विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा या चारही सभागृहाचे सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या उभारणीसाठी मी सर्वपरी योगदान देण्याचा प्रयत्न करेन असे त्यांनी सांगितले. राज्यसभेवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी पक्ष नेतृत्वासह संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे आभार व्यक्त केले. महाराष्ट्र श्री अशोकराव शंकरराव चव्हाण. मी अशोकराव शंकरराव चव्हाण राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. सुधाकर गोपीनाथराव टाक अँड सन्स धानोरकर सराफा बाजार होळी आणि श्रीनगर शाखा नांदेड.